हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकोणीस जागांसाठी तेरा डिसेंबर रोजी मतदान होत आहे गेले महिनाभर सुरू असलेल्या प्रचारा तो प्रचाराच्या तोफा आज थंडावल्या असून उमेदवार आणि त्यांचे समर्थक छुप्या प्रचारात गुंतले आहेत सत्तावीस मतदान केंद्र मतदानासाठी सज्ज झाली असून आचारसंहितेचा भंग होऊ नये याची दक्षता घेण्यासाठी शासकीय यंत्रणा कार्यरत झाली आहे चंदेरी नगरी हुपरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासह एकोणीस जागांसाठी निवडणूक होतीये नगरपालिकेची ही पहिलीच निवडणूक असल्यानं नगराध्यक्षांसह सत्ता आपलीच यावी यासाठी भाजप शिवसेना मनसे आणि ताराराणी आघाडीनं चांगलीच कंबर कसली आहे प्रचारादरम्यान शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची रेंदाळ इथं तर महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील आमदार सुरेश हळवणकर डॉ सुजित मिंचेकर उल्हास पाटील यांच्यासह अनेकांच्या हुपरीत सभा झाल्या सभेतून आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत राहिल्यानं दिवसेंदिवस प्रचारात रंगत आली होती प्रशासनानंही विविध पथक नियुक्त करून आचारसंहितेचा भंग होणार नाही याची दक्षता घेतली आज जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या असून तेरा डिसेंबर रोजी सत्तावीस मतदान केंद्रांवर प्रत्यक्ष मतदान होणार आहे त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष तीन अधिकारी शिपाई आणि पोलीस यांची नियुक्ती करण्यात आली आहे निवडणूक निर्णय अधिकारी समीर शिंगटे तहसीलदार वैशाली राजमाने मुख्याधिकारी दानाजी नरळे यांच्या उपस्थितीत मतदानासाठी आवश्यक ते साहित्य रवाना करण्यात आलं मतदानावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस उपाधीक्षक बारा पोलीस अधिकारी शंभरहून अधिक पोलीस कर्मचारी आणि विशेष कृती दलाच्या दोन तुकड्या असा चोख पोलीस बंदोबस्त हुपरीत तैनात केला आहे चौदा डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज आहे चौदा डिसेंबर रोजी मतमोजणी होणार असून संपूर्ण प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झालंय